सांगण्यात आलं की इथे पाण्याचं दुर्भिक्ष असतं, दरवर्षी टँकर लावा लागतो आणि मार्च महिन्यात पत्रकार लोक पाण्याचं दुर्भिक्ष आणि इथे मृत्युमुखी पडत आहेत अशी सिरीज चालू करतात आणि आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तिथल्या रेंज ऑफिसरनी पण मला तेच सांगितलं. आम्ही जंगलात फिरलो, पाण्याचे ऑलरेडी वॉटर होल्स केलेले होते पण त्यावर्षी पाऊसच नव्हता पडत, म्हणजे एक एक दिवस एक थेंब पण पाणी पडलं नाही. आणि त्यालाच लागून वाईल्ड लाईफ सँच्युरीच्या बाजूला लागून 5 चौरस किलोमीटरचं क्षेत्र प्रादेशिकचं वाईल्ड लाईफ मॅनेजमेंटकडे दिलं होतं आणि तिथे एक वनरक्षक मुलगी होती, कोंबडे नाव आहे तिचं, ती अजूनही मला वाटते तिकडे रेकुरीकडे नाही कर्जतकडे कुठेतरी काम करते. त्या पोरीच्या क्षेत्र म्हटलं तुझ्या क्षेत्रात पाहू दे, त्यांच्या क्षेत्रात फिरलो तिथे मला चिंकारा दिसले खूप सारे. मग मी म्हटलं तिला, म्हटलं की इथे पानवटा कुठे आहे, ती म्हटली माझ्या क्षेत्रात पानवटा नाही. म्हटलं का नाही, म्हणे आधीपासून केलाच नाही. म्हटलं केला पाहिजे का, सर बिलकुल नाही करायला पाहिजे. आता तिचं उत्तर ऐकून मला माझ्या स्वतःबद्दल डाऊट यायला लागले की एक वनरक्षक, सगळेजण म्हणतात माझ्याकडे पानवटा पाहिजे, सगळे साहेब लोक म्हणतात की पानवटे झाले पाहिजे आणि ही पोरगी म्हणते की पानवटा नको आहे. म्हटलं का नको, तर म्हणे सर माझ्या क्षेत्रात पानवटा नसल्यामुळे कुठलेही बाहेरचे जनावरं, बकऱ्या आणि मुख्यतः गावठी कुत्रे ते माझ्या एरियात येत नाही आणि चिंकारा असा प्राणी आहे त्याला पाणी लागत नाही. लागलं तर थोडंफार पाणी कुठं पण पिऊन येतो किंवा हिरवं पानं खाल्ले की त्याचं पाण्याची भूक, पाण्याची तहान कमी होऊन जाते, म्हणून माझ्याकडे चिंकारा जास्त दिसतो. आता हे ज्ञान माझ्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमामध्ये मला मिळालं आहे, त्यानंतर जितके वर्ष मी सेवा केली मला कोणी सांगितलं, एका वनरक्षकाने ज्ञान. मला त्या पोरीचं नेहमी कौतुक असतं आणि बऱ्याच ठिकाणी सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण लोक जसं ऑब्झर्वेशन्स करताय त्याची नोंद करणे आणि तुमचं ऑब्झर्वेशन जगावेगळं असू शकतं. जे काही लिहिलेलं आहे किंवा वरिष्ठ लोक सांगतात किंवा इतर लोक सांगतात तेच काही करेक्ट आहे असं नाही, कारण नेचरमध्ये निसर्गामध्ये एवढं काही दडलेलं आहे त्यातलं थोडंसं काहीतरी माहीत आहे. या पृथ्वीवरती आपण कधी आलो, ही पृथ्वी जेव्हापासून तयार झाली आणि याच्यावरती जीव निर्माण झाला तेव्हापासून आतापर्यंत जर 24 तासाचा कालावधी धरला तर आपण काही मनुष्य प्राणी जो स्वतःला बुद्धिवान समजतो आणि तो म्हणतो की मला सगळं माहीत आहे, तो फक्त काही सेकंदापूर्वी आलेला आणि किती सेकंद राहणार आहे म्हणजे त्या जिओलॉजिकल टाइम स्केलची गोष्ट करतो. म्हणजे पृथ्वीवर जीव निर्माण झाल्यापासून आजपर्यंत 24 तास कालावधी धरलं तर काही घटकांपूर्वी आपण आलो आहे आणि अजून काही घटक आपण राहणार. त्यामुळे आपल्यालाच पृथ्वीबद्दल या निसर्गाबद्दल फारसं माहीत नाहीच आहे. जे काही ॲडिशन होईल आणि ही सुवर्ण संधी कोणाला आहे जो जंगलात राहतो, आपल्या डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात जास्त जंगलात कोण राहतो, वनरक्षक, वनपाल, RFO. काल काकोडकर साहेबांनी सांगितलं माल न्यूट्रिशनच्या बॅकग्राऊंडमध्ये मुख्यमंत्री आमच्याकडे आले होते आणि त्यांनी ते येण्यापूर्वी 3 कॅबिनेट मिनिस्टरला गुप्तपणे पाठवून दिलं होतं, ट्रायबल मिनिस्टर, ॲग्रिकल्चर आमचे पालकमंत्री आणि अजून एक मिनिस्टर होते, त्यांना म्हटलं की तुम्ही गुपचूप जा आणि माल न्यूट्रिशनला काय जबाबदार आहे हे आम्हाला सांगा आणि कोण जबाबदार, ते कोणाला सांगितलं नाही. 3 कॅबिनेट मिनिस्टर परस्पर फिरले खेडोपाडी, त्यांनी दिव्याची गाडी नेली नव्हती त्यामुळे कोणाच कळलं नाही आणि त्यांचा अनुभव आला की प्रत्येक गावात आमचा वनरक्षक होता, म्हणजे तिथे जबाबदार व्यक्ती सरकारी कोणाला विचारायचं ते. आणि त्यानंतर मुख्यमंत्री साहेब आले, प्रत्येक 2 गावांमध्ये सभा घेतली, चौराकुंड तारुबंदा एक गाव घेतलं आणि चौराकुंड त्या गावात त्यांनी विचारलं मुख्यमंत्र्यांनी, लोकांना बोलायला लावलं, सगळ्यांनी सांगितलं सर पहिले से हमारा माई बाप सिर्फ फॉरेस्ट डिपार्टमेंट है, वो पहले वो हमारा हेल्थ एजुकेशन सब कुछ देखता था, जमीन का भी देखता था, अब हमको 100 घर वाले हो गए, इसके लिए उसके पास जाना पड़ता है, उसके लिए उसके पास जाना पड़ता है, क्या आप ऐसा कर सकते क्या पूरा यहाँ का जो एडमिनिस्ट्रेशन है, प्रशासन है, फॉरेस्ट को दे दो. मुख्यमंत्र्यांनी हुकीच होऊ नाही गेलं,
मग दुसऱ्या गावात गेले, दुसऱ्या गावात सेम डिमांड. त्याच्यानंतर रात्री आम्ही जेवणासाठी बसलो, मुख्यमंत्री बसले, कॅबिनेट मिनिस्टर बसले, आपले PCCF साहेब बसले, आम्ही आपलं कोपऱ्यात उभं होतो ऑर्गनायझर्स म्हणून. शांततेत जेवण सुरू झालं, त्यावेळी परत कॅबिनेट मिनिस्टर्सनी विषय काढला, सर आपण मेळघाटामध्ये माल न्यूट्रिशन जर घालवायचं असेल तर हे वन विभागावरती जबाबदारी द्यावी. कारण काय, आपला माणूस सगळीकडे होता. अनफॉर्च्युनेटली त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर हुक ही चूक केलं नाही. त्यांनी मग एका कॅबिनेट मिनिस्टर परत म्हटलं, PCCF साहेब, त्यावेळी खेडकर साहेब PCCF होते, म्हणाले का PCCF साहेब तुम्ही तयार आहे का याला? खेडकर साहेब म्हणाले नक्कीच, आम्ही यापूर्वी पण करत होतो, आता पण करत आहे, आणि खरोखरच आपण जर ही जबाबदारी घेतली तर मला वाटते वन विभागासाठी फार मोठं होईल. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 13,000 वन कर्मचारी आहेत, पूर्वी कधी काळी हे 17,000 होते. म्हणजे आपली डिपार्टमेंट श्रिंक होत चालली, म्हणजे एखादी गोष्ट कमी होत जायला लागली की त्याचं काय म्हणतो आपण नामशेष होणे फार दूर नसतं, एक व्हायबल पॉप्युलेशनची कॉन्सेप्ट असते. म्हणजे वाघ आता कमी कमी होत झाले आणि एका एरियात किमान संख्या असते, त्याच्या खाली गेली की शिकार करायची गरज नाही, कुठला धोका करायची गरज नाही, ते आपापच असंच थोडंफार हाल आपले व्हायला लागले आहेत. आपल्याला आपलं महत्त्व जनतेसमोर आणून देण्याचा हा जो उपक्रम केलेला आहे लिमाई साहेबांनी, ते खरंच वाखाणण्यासारखं आहे. आपल्याला जंगलामध्ये नेहमी म्हणतात जंगल में मोर नाचा किसने देखा, आणि जंगलात एवढं काही होत राहतं हे जोपर्यंत जनतेच्या समोर येणार नाही तोपर्यंत त्यांना जंगलाचं महत्त्व पण आहे. शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्राप्रमाणे ज्याला ज्याला जे जे लागतं त्यांनी जंगलातून गरजेपुरतं न्यावं, गरजेपेक्षा जास्त नेऊ नये, आणि विशेषतः तिथले जे फळझाडं आहे जे वर्षानुवर्षाचे असतात, म्हणजे शेकडो वर्षाचे असतात, त्यांना चुकूनही तोडायचं नाही, हा जो संदेश दिला त्याच्याच अनुषंगाने आपलं मॅनेजमेंट होतं. आणि सगळं काही फ्री मिळतं, गवत फ्री मिळतं, चराईला फ्री मिळतं, जंगलामध्ये साचलेलं पाणी जे वहा भूद गर्भात मुरतं ते लोकांच्या विहिरीच्या पातळी वाढतात पाण्याच्या, त्यामुळे याला या सेवांना बिल मिळत नाही, बिल लागत नाही, कॉस्ट लागत नाही, म्हणून आपलं महत्त्व नाही. आज शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना पाण्याचं बिल दर महिन्यात येतं, त्यामुळे त्यांना पाण्याची किंमत कळते, ते नळाच्या तोट्या उघड्या ठेवत नाहीत, वाहू देत नाहीत, कारण त्याचं बिल लागतं. पण जंगलामधलं पाणी जे बाहेर येतं त्याला अजून तोटी बसली नाही, मीटर बसलेलं नाही. ज्या दिवशी मीटर बसेल त्या दिवशी वन विभागाची किंमत वाढेल आणि वन विभागाचं मूल्यांकन वाढेल. मध्यंतरी आपल्याकडे दिलीप सिंग साहेब होते, त्यांनी म्हटलं वनाचं संरक्षण वनामध्येच केलं पाहिजे, वनक्षेत्रापुरतंच सीमित आहे का? नाही, गाव तिथे वन असलं पाहिजे. कारण का असलं पाहिजे, परत मी माल न्यूट्रिशनचं उदाहरण देतो. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर ॲडिशनल चीफ सेक्रेटरींना पाठवल्या गेलं मेळघाटमध्ये आणि त्यांना सांगितलं गेलं की याचे कारण शोधा आणि मला एक सविस्तर काय केलं पाहिजे अहवाल द्या. त्यावेळी सिन्हा साहेब काहीतरी ACS होते, ते आले आणि त्यांचा दौरा ठरला. त्या रात्री आम्ही रेस्ट हाऊसला थांबलो होतो, त्या दिवशी आम्हाला मेळघाटामध्ये बालमृत्यू साधारणतः 250 झाले होते, ते कोणत्या गावात झाले होते त्याची माहिती मिळाली. आणि मी काय केलं, मेळघाटचा नकाशा घेतला आणि ते 250 बालमृत्यू त्यांचं लोकेट केलं कोणत्या कोणत्या गावात, मग तितकी टिंब टाकत गेलो. म्हणजे एका गावात 5 हे झाले असतील तर 5 टिंब टाकले, जसं आपण वाईल्डलाईफ सेन्सर्सचे मॅप बनवतो तसं केलं. आणि मला आश्चर्याचा धक्का बसला, मेळघाटच्या 3,000 चौरस किलोमीटरच्या फॉरेस्टमध्ये 1,500 चौरस किलोमीटर हे व्याघ्र प्रकल्पाचं क्षेत्र होतं, म्हणजे किती झालं, निम्म. त्या निम्मा क्षेत्रात 19 डेथ होत्या,
19 अडीचशे डेथ्सपैकी दोन डेथ्स कोर एरियामध्ये म्हणजे अभयारण्य क्षेत्रात होते आणि प्रोजेक्ट टायगरच्या एकूण क्षेत्रामध्ये 19 डेथ होते. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी ए सी एस साहेबांच्या समोर मी नकाशा टाकला, त्यावेळी माझे बॉस नकवी साहेब होते आणि फक्त एवढं पिक्चर आम्ही दाखवलं, काही बोललो नाही. त्याच्यानंतर ते धारणीला गेले मीटिंगला आणि विचारायला लागले, सगळे इतर डिपार्टमेंटचे पण लोक, काय तुमची काय अडचण आहे? आरोग्य विभागाने सांगितलं, सर ते रिमोट एरियामध्ये गाव आहे, तिथे जायला रस्ते नाही, वन विभाग आम्हाला रस्ते करू देत नाही, म्हणून तिथे मृत्यू किंवा अशी प्रसंग ओढावला तर आम्ही काही करू शकत नाही. बी अँड सीने सांगितलं, सर आपले कामं होत नाही. रोजगारवाल्यांनी सांगितलं की रोजगाराची संधी होत नाही. तर ए सी एस साहेबांनी सकाळी जो नकाशा पाहिला होता ते म्हटले, एक काम करो आप लोग, मैं आपके डिपार्टमेंट को पूछ रहा हूँ कि आप क्या कर सकते हैं. कोई भी इसके आगे फॉरेस्ट डिपार्टमेंट का नाम नहीं लेगा, कारण जेवढे रिमोट एरिया होतं तिथे मृत्यूच नव्हते. का नव्हते? देर इज अल्टरनेटिव सोर्स ऑफ फूड, मेडिसिन, सगळं काही आहे. आमच्याकडे कुण गाव आहे, गाव होतं त्याचं पुनर्वसन केलं आम्ही, सगळ्यात आत शेवटचं गाव. त्या गावाची ख्याती होती की त्या गावातलं मुलगी बाहेर लग्न करून जात नाही. का जात नाही? जेवढे येतात ते घर जावं येतं. का? तीन बाजूनी नदी वाहते, वर्षभर मासे मिळतात, जलतणाचं पडझड एवढं असतं की जलतणाचा दूर जावं लागत नाही, चाऱ्यासाठी जनावरांना बाहेर जावची गरज नाही, इतका सगळा म्हणजे एवढं. ते खरोखर त्या लोकांचं मला कौतुक वाटते आणि मी तिथे बसता बसता तिथल्या लोकांशी बोललो, म्हटले शेवटची डेथ कधी झाली होती इथे? तर गेल्या 15 वर्षात मृत्यूच नव्हता झाला. मग माणसानी चॉईस कुठे करायचं आहे? आपण पुण्याच्या शहरामध्ये राहायचं की अशा ठिकाणी जाऊन राहायचं? आपण नशीबवान कोणाला समजायचं? त्या लोकांना नशीबवान समजायचं की आपण शहरामध्ये राहतो, आपण स्वतःला नशीबवान. खरोखरच विकासाची व्याख्या बदलायला पाहिजे आणि गाव तिथे वन असलं पाहिजे. तिथे धारणी साईड किंवा त्याच्या बाहेर जिथे जंगल नष्ट झालं होतं, लोकांना 10 किलोमीटर मोळी आणायला जायला लागायचं, गवताचे भारे आणायला 10 किलोमीटर जायला लागायचं, पाण्याची वनवण असायची, त्यांची अर्धी एनर्जी त्या कामांमध्ये जायची आणि म्हणून तिथे बालमृत्यूचं, हे माझं स्वतःचं मत आहे. कदाचित आपण जर एन्श्युअर केलं की ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, पाण्याची गरजा, चाऱ्याच्या गरजा, लोकांना जर आपण पुरवू शकलो, गाव तिथे वन क्रिएट करू शकलो, गाव तिथे चारा उपलब्ध करून देऊ शकलो आणि आजूबाजूची वनराई राखल्या गेली तर निश्चितच पाण्याचा साठा गावामध्ये उपलब्ध होणार आहे. आणि हे ईश्वरी कार्य, आपले माजी मंत्री नेहमी म्हणायचे, हे ईश्वरी कार्य करण्याची जबाबदारी नुसतीच जबाबदारी नाही तर संधी आपल्याला मिळाली. आपण वन विभागामध्ये नोकरी करतो हा समज काढून टाका. आपण करतो आहे लोकांना जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी शासनाने आपल्याला दिलेली सेवेची संधी आहे. बऱ्याच लोकांची तक्रार असते, साहेब आम्हाला पगार खूप आहे, पोलीसच्या कॉन्स्टेबलला इतका पगार मिळतो, आपल्या वनरक्षकाला एवढा पगार मिळतो. मी कधी काळी महात्मा गांधींचं एक पुस्तक वाचलं होतं आणि त्यात त्यांनी लिहिलं होतं, सरकारी नोकरी ही नोकरी नाही आहे, ही शासनाने तुम्हाला सेवा देण्याची दिलेली संधी आहे. कितपत तुम्ही सेवा देऊ शकता? हां, तुम्हाला पगार निश्चितच लागणार आहे का तुमच्या दैनंदिन गरजा भागवायसाठी, पण ही संधी तुम्हाला कधी मिळणार आहे? आज आपल्या जंगलात कोणाला यायला मिळतं? आपण म्हणतो राखीव वन आहे, इवन एंट्री इज रिस्ट्रिक्टेड. किती मोठा माणूस असला आणि गार्ड जर स्ट्रिक्ट असला तर तो येऊ देत नाही. अनफॉर्च्युनेटली जंगलामध्ये जंगलाचं पावित्र्य पण राखणे गरजेचं आहे. काय झालं आहे समाजामध्ये, कोणाला जे समाजाच्या समोर करता येत नाही तो आपल्या जंगलात येऊन करायचं बघतो. म्हणजे तुम्ही बघितलं ना कालच्या प्रेझेंटेशनमध्ये, लोकं येतात, जागा साफ करतात, जेवायला बसतात, प्लॅस्टिक टाकतात,
काही दारोडे येतात, दारू करतात, असे जे समाजापुढे त्यांच्या फॅमिली मेंबरसमोर करू शकत नाही, त्यांच्या कम्युनिटीसमोर करू शकत नाही, त्यांना ते जंगलात येऊन करायचं असतंय. आपण ॲज ए वनरक्षक आपण ती जबाबदारी घ्यायला पाहिजे की बाबा जे तू समाजासमोर करू शकत नाही तो माझ्याकडे येऊन का करतोय, का या जंगलाचं पावित्र्य तुम्ही डिस्टर्ब करता. आणि ही सर्वप्रथम जबाबदारी जो सगळ्यात खालच्या स्तरावरती वनरक्षक आहे त्याची आहे. आणि तुम्ही म्हणाल की मी तर गरीब वनरक्षक आहे का म्हणून मी करायचं, आमचे साहेब लोक काही नाही करू शकत आम्ही कसं करणार आहे. मी सांगतो सगळ्यात पॉवरफुल माणूस तुम्ही आहे, तुमच्याकडे शस्त्र आहे. कोणतं शस्त्र आहे सांगू शकाल? हा थोडंसं जोरात सांगा. हा पीओआर. तुम्ही माझी एकच विनंती आहे तुमच्या समोर काहीही अनुचित घडलं एकच काम करा, पीओआर जारी करा. अनफॉर्च्युनेटली अतिक्रमण झालं, आग लागली, अवैध वृक्षतोड झाली तर पीओआर करण्याचं टाळतात, तर टाळू नये. ते कोणाचं काम आहे? पोलीस स्टेशनला होते. पोलीस स्टेशनचं रेकॉर्ड खराब होते म्हणून ते तुम्ही किती तक्रारी करा, किती पेपरमध्ये बातमी येऊ द्या, ते दखलच नाही घेत. आपण घरी चोरीची तक्रार द्यायला गेलो तर म्हणतात जरा घरी परत एकदा जा, खरंच काय चोरी गेलं ते बघा, बघा तुमच्या कुटुंबाच्या एखाद्या सदस्यांनीच ते लपवलं तर नाही, उगाच मग आमच्याकडे याला आणि फसाल. ते आपल्याला परावृत्त करतात. पण माझं म्हणणं आहे आपल्याकडे एक हेक्टर जळलं ना तर एक हेक्टरचा पिवार झालाच पाहिजे. कसं आहे हे जंगल बाकीच्या लोकांना समज नाही, आपण त्या सायन्समधलं शिकलो आहे, त्यामुळे जोपर्यंत आपण त्याच्याबद्दल ओरड करणार नाही जगाला कळेल कसं. आग संरक्षणाचीच गोष्ट सांगतो, आपल्याला पैसे मिळतात कमी का मिळतात? कारण आपलं क्षेत्र 4% जळतं, प्रत्यक्षात जर ते 10% जळत असेल तर आपल्या रेकॉर्डवरती 10% रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे, तर तुम्हाला 10%च्या प्रोपोर्शनेट पैसे मिळतील. निर्भया कांड माहीत आहे दिल्लीचं सर्वांना, एका कांडामुळे त्याच्यासाठी एवढी पब्लिसिटी केली गेली की दिल्ली पोलीसला 20 जिप्सी देण्यात आल्या, हाय स्पीड जिप्सीज व्हेकल्स, की असलं प्रकरण होऊ नये. मग आपल्याकडे जर आग लागत असेल ती जर आपण निदर्शनास आणली, किती आणली त्याचा गाजावाजा जर म्हणजे वाढून नाही सांगायचं आहे पण जे आहे ती वस्तुस्थिती. ते म्हणतात ना बाळ जर रडलं नाही तर आई पण दूध पाजत नाही, सेम आहे. मग आपण का म्हणून कुठे मागे पडायचं? फॉरेस्ट डिपार्टमेंट यापुढे वाढायचं असेल तर जी वस्तुस्थिती आहे ती जगासमोर आणणे आहे, त्यातलं चांगलं वाईट जे असेल. कालपासून जे बघतोय आपण चांगल्या गोष्टी पण आहेत वाईट गोष्टी पण घडतात, येऊ द्या ना लोकांच्या समोर. आणि तुम्ही पेपर वाचा दररोजचा, किती घटना असतात. आजकाल आपण म्हणतो की 5 ते 10 मिनिटात पेपरमध्ये काही नाही, वाचायलाच काही नाही. कालपासून ज्या ह्या तुम्ही रुचक कथा सांगत आहेत, तुमचे ऑब्झर्वेशन सांगत आहे, हे छोटे छोटे लेख स्थानिक पेपरमध्ये येऊ द्या, हळूहळू तुमची सिरीज लोक तुम्हाला तुमच्याकडे येतील. मग अशी कोण मराठे ना ते फोटोग्राफर कोण चांगले हां मराठे, किंवा ते काही लोकांनी तितरवर आता प्रेझेंटेशन केलं, ही छोटी कोणाला माहीत आहे हे कोणालाच माहीत नाही आहे. तुमचे छोटंसं कॉलम एखाद्या पेपरमध्ये येऊ द्या, त्याची सिरीज होऊ द्या, लोकांना एवढं आवडीने वाचतील म्हणजे इतर पेपर ते 5 मिनिटात वाचतील आणि तुमचं आर्टिकल 30 मिनिटं वाचतील, कारण लोकांना खरोखरच चांगली विश्वासार्ह माहिती आणि नाविन्यपूर्ण माहिती ही फक्त आपण देऊ शकतो. तर आपल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी काल जसं काकोडकर साहेबांनी सांगितलं, सगळ्यात स्ट्रॉंग आपल्याकडे उपकरण आहे पाय, आणि जर त्याचा वापर केला आणि जास्तीत जास्त जंगलात कर. काही लोकांना दुःख असते, माझं पोस्टिंग फार रिमोट केलं, मला किती वर्षापासून अभयारण्यातच टाकलं. आमच्या मेळघाटमध्ये तर नेहमी म्हणायचे सर आम्हाला मेळघाट 20 वर्ष झाले का नाही काढत. काही वर्षापूर्वी मला याच्या सुंदरबनला जायला संधी मिळाली,
आणि सुंदरबनचं आयुष्य पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे महाराष्ट्रात अशी जागाच नाही ज्याला आपण म्हणू शकू की माझं डिफिकल्ट पोस्टिंग आहे. सुंदरबनमध्ये प्रोटेक्शन हटवरती जायचं असलं तर एका होडीतून जावं लागते आणि ती होडी कधी जाऊ शकते, ज्यावेळी भरती असते. आणि भरती ते काय करतात, होडीमध्ये वनरक्षकाला बसवतात, प्रोटेक्शन हटला घेऊन जातात आणि सांगतात की आता 23 दिवसानंतर तुला घ्यायला येईल. 23व्या दिवशी त्याला घ्यायला येतात आणि मग त्याला बस स्टँडच्या जिथे कुठे पोर्ट आहे तिथे सोडतात आणि सांगतात की आता पुढच्या 7व्या दिवशी तू ये. म्हणजे 23ला सोडलं, आता 30 तारखेला तू ये, 2 वाजता इथून बोट निघेल. तेव्हा जर नाही पोहोचला तर पुढचे 23 दिवस अपसेट. आणि त्या सुंदरबनच्या प्रोटेक्शन हटला गेलं तर काय, 100 मीटर बाय 100 मीटरला फेन्सिंग, आजूबाजूला खारं पाणी, तिथे फक्त एक हापशी आहे त्याला गोड पाणी. ते आयुष्य बघितल्यानंतर तिथे फक्त वनरक्षकाचंच तसं नाही, आपले मानकर साहेब आले आहेत तिथे, DFO डेप्युटेशन होते, आता CF झाले, सॉरी, ते तिथे DFO होते. 24 दिवस ते जंगलामध्ये सुंदरबनच्या जंगलात बोटीवर राहायचे. त्यांना छोटीशी बोट होती, एक 6x8 रूम होती, त्याच्यात त्यांचं सामान होतं, त्यांचा एक कूक आणि ऑर्डरली. भरती आली तर पुढे जाऊ शकतात खाडीने, कॅम्पला जाऊ शकतात, जिथे आवरटी आली ते कुठल्या तरी कॅम्पला थांबायचं, रात्रभर तिच्यावरच थांबायचं, असे त्यांचे दौरे होते. सांगायचं तात्पर्य, आपण महाराष्ट्र हा खूप चांगला देश आहे, प्रदेश आहे, त्याच्यामध्ये आपलं पोस्टिंग रिमोट म्हणूच शकत नाही आपण. आणि किती दिवस आपल्याला सेवा करायला मिळणार आहे, 5, 10, 15, 20, 25, 30 वर्ष तुम्हाला हे सोचावं लागेल. पण यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आणि तुम्हाला प्रत्यक्ष होणारा लाभ, लाभ कोणत्या स्वरूपात घेताय बघा, तुमचा मूळचा स्वभाव बदलून जाईल. तुम्ही जंगलात राहा, तुम्ही काल लोकांनी काही पक्ष्यांचे स्वभाव बघितले, प्राण्यांचे स्वभाव बदलले, मला स्वतःला जाणवते, मी अत्यंत तापट असा अधिकारी म्हणून होतो सुरुवातीला, चोरांना मारायचो, कर्मचाऱ्यांना शिवाय द्यायचो. वन्यजीवमध्ये काम करता करता मी एवढा समजदार झालो की आता मी रागवतच नाही. मागच्या पोस्टिंगमध्ये लोक म्हणायला लागले की साहेबांना रागवता येते की नाही, आणि थोडंफार तरी रागवत जा साहेब, नाही तर लोक खूपच गैरफायदा घेतात, असं पण माझ्या सेंड ऑफच्या वेळी म्हटलं. खरं काय खोटं काय ते त्यांना माहीत. मूळतः तुमचा स्वभाव बदलतो. एक गव्याचं उदाहरण सांगतो. एक पानवटा होता छोटासा, चमार उधडा करके बोलते, थेंब थेंब पाणी पडायचं आणि घमेलभर पाणी साचायचं. गव्याचा एक मोठा कळप येतो. मी त्या मचांमध्ये बसलो होतो हाईडमध्ये, 50-1 मीटरवरती आला थवा आणि थांबला. फक्त लहान लहान पिल्लं समोर आली, छोटी छोटी, कारण घमेलभरच पाणी होतं आणि ड्रॉप ड्रॉप पाणी पडत राहायचं आणि ते भरत राहायचं, पूर्ण उन्हाळा चालायचं. ते छोटं पिल्लं आलं, एक पिलं बाजूचं, दुसरं पिलं, परत गेलं. मग माद्या आल्या आणि मग मोठ्या माद्या आल्या. नर मोठे नर वेगळेच राहतात, कळपामध्ये मोस्टली माद्या आणि पिल्लंच राहतात किंवा यंग मेल्स राहतात. त्या दिवसापासून माझ्या डोक्यात कळतं, याच्या उलट तुम्ही बस स्टँडवर रेल्वे स्टेशनवर जा, सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट माणूस पहिलं ग्लास घेईल भरून ना पाण्याच्या नळावर. मग आपण एखादा माणूस बेशिस्त वागत असलो तर त्याला काय म्हणतो, ए जंगली असं म्हणतो ना, उलट त्याला काय म्हटलं पाहिजे, ए माणसा. कारण जंगलामधली शिस्त कुछ काही वेगळीच आहे. तिथे कमजोरांना पहिले न्याय दिला जातो, हे शिकण्यासारखं आहे. आणि ही गुण समाजासमोर सुद्धा आणायचं आपल्याला. म्हणजे याच्यापुढे एखादा बेशिस्त वागत असेल तर त्याला जंगली म्हणून नाही म्हणणार, त्याला माणसा म्हटलं पाहिजे. आणि चांगला वागत असेल तर त्याला म्हणा, पहा किती चांगला जंगली माणूस आहे. मी थांबतो इथे, कारण मला माहीत मिळालं की वर्षानुवर्षाचं आपलं जे आतलं असतं ते उगाळून टाकायचं असतं. मला दिलेल्या संधीबद्दल मी विशेष आभार मानतो लिमये साहेबांचे, आणि विशेष कौतुक करतो सगळ्या आयोजकांचं. तुम्ही स्वतःहून सगळं केलं आहे
आणि तुम्ही तुमची क्षमता दाखवून दिलेली आहे. वनरक्षक वनपाल स्वतःहून एक संमेलन आयोजन करतो आणि तुम्हाला एक खुश खबर देऊ इच्छितो की पुढच्या वर्षीपासून म्हणजे येणाऱ्या मार्चपासून आपण राज्यस्तरीय छायाचित्र आणि चलचित्र याची स्पर्धा आयोजित करत आहे. त्या समितीचं मी एक ड्राफ्ट तयार करत आहे. आपले PCCF वाईल्ड लाईफ त्यांनी मला एक समितीचं अध्यक्ष केलं आहे आणि त्या समितीचं ड्राफ्ट आम्ही आता 3 तारखेला सबमिट करत आहे आणि पहिलं बक्षीस आम्ही जे प्रस्तावित करतो आहे 51,000 राहील आणि 1-2 बक्षिसं नाही राहणार, साधारणतः 40-45 बक्षिसं राहतील. ऑफकोर्स अजून शासन मान्यता व्हायची आहे पण आम्ही तर प्रस्ताव आता उद्या परवा माझ्याकडनं जाईल. दुसरं एक जसं असं संमेलन करण्यासाठी काहीतरी अनुदान लागतं, यावर्षी लिमये साहेबांना मिळालं, पण आमच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत 6 शैक्षणिक संस्था आहे आणि मध्ये कल्पना आता यांनी केलं की रिजनल लेवलला पण काही अशा संमेलनं होऊ शकतात, तर आमच्या 6 शैक्षणिक संस्थेमध्ये असा उपक्रम सहज राबवला जाऊ शकतो. तर 2-2 सर्कल 3-3 सर्कल मिळून आपल्या प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये आणि यावर्षीसुद्धा आमच्याकडे 4 लाख रुपये निधी कॅम्पामधनं प्राप्त आहे आणि येत्या मार्चपर्यंतसुद्धा आपण 1-1 संमेलन या सगळ्या संस्थांमध्ये राबवू शकतो. मला परत एकदा आभार मानतो, थांबतो, धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर आपलं बोलणं संपू नये असं खरोखर सगळ्यांना वाटत होतं आणि हे जे लोक बघत होते खरोखर त्यांना पण आपण जे आपल्या निरीक्षणातून आणि आपल्या सेवाकाळातून जे जे अनुभव घेतले ते अतिशय तळमळीनं आणि खरोखर आमच्या सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा विवेक जागा करण्याचं आपण एक महत्त्वाचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर आपण संमेलनासंदर्भामध्ये 2 आम्हाला गुड न्यूज दिल्या त्याचा देखील खूप आम्हाला मनस्वी आनंद आहे. आपण जे छायाचित्रकार आता जी एक नवीन पिढी आलेली आहे ती छायाचित्रणामध्ये अतिशय पारंगत आहे हे आपण काल पण बघितलं. शॉर्ट फिल्म्स वगैरे तयार करण्यापर्यंत आमचे लोक गेलेले आहेत त्यांना आणि इतर जे छायाचित्रकार तयार होत आहेत त्यांना देखील हे खूप आनंद देणारी बातमी आहे की आपण अशाच प्रकारच्या स्पर्धा चलचित्र स्पर्धा आणि फोटो स्पर्धा छायाचित्र स्पर्धा आयोजित करतायत त्याचा खूप आनंद आहे आणि प्लस बोनस पॉईंट म्हणून आपण या 6 शैक्षणिक संस्थांमधून अशीच रिजनल संमेलनं तयार करण्या होण्याची आणि त्यासाठी अनुदान प्राप्त करून देण्याची देखील आपण तजवीज केलेली आहे. त्यामुळं आपले तमाम महाराष्ट्रातील सर्व वनरक्षक वनपाल आणि क्षेत्रीय आमचे वनमजूर असतील तसेच इतरही घटक असतील यांच्यामार्फत मी आपले आभार मानतो सर. थँक्यू.